मित्रांनो, बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट हे कॉपी केलेले असतात. चित्रपटांची कहाणी कॉपी करून बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपट बनविले जातात. पण तुम्हाला माहित आहे का, सुपरहिट मराठी चित्रपटांचे सुद्धा बॉलिवूडमध्ये कॉपी करून चित्रपट बनविलेले आहेत. तर पाहूयात ते चित्रपट कोणते आहेत. 1991 साली रिलीज झालेला माहेरची साडी हा कौटुंबिक चित्रपट त्यावेळी खूपच सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील अलका कुबल यांचा रोल दर्शकांना खूपच भावला होता. या चित्रपटाचे हिंदीमध्ये साजन का घर या नावाने रिमेक करण्यात आले. यामध्ये ऋषी कपूर आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आपल्या कॉमेडीमुळे अजूनही दर्शकांना आवडत आहे. या चित्रपटातील अनेक डायलॉग आजही तरुणांना वेड लावतात. या चित्रपटाचा हिंदीमध्ये पेईंग गेस्ट या नावाने रिमेक करण्यात आला होता, पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. सुपरस्टार दादा कोंडके यांचा चित्रपट एकटाजीव सदाशिव हा सुपर डुपर कॉमेडी चित्रपट समजला जातो. या चित्रपटाची स्टोरी कॉपी करून हिंदीमध्ये जिस देश में गंगा रहता है या नावाने चित्रपट बनविण्यात आला होता. यामध्ये कॉमेडी स्टार गोविंदाने मुख्य भूमिका निभावली होती. तर पाहूयात यासारखेच आणखी काही चित्रपट. मित्रांनो, तुम्हाला अजून काही चित्रपट माहीत असतील तर कमेंट करून जरूर सांगा. तसेच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.